Hello guys, good morning everyone, and as usual, welcome once again to the session of business studies. From last few sessions, we are studying partnership firm, one of the forms of business organization. Okay, and today here we will end this a particular chapter in this session. Okay, in my last session we have discussed the partnership deed. Okay, today we will discuss registration of partnership firm, because as I told you that it is not mandatory or it is not compulsory to register your firm as a partnership under Partnership Act 1932. Okay, it is not compulsory, but if you are not going to register your firm as a partnership, you may suffer or you may deprived of some benefits. It means partnership firm आपल्याला जेव्हा रजिस्टर करायची असते त्यावेळेला आपण जर ती फर्म रजिस्टर केली तर आपल्याला त्यापासून काही फायदे होणार असतात. बट जर आपण आपली पार्टनरशिप फर्म इफ वी आर नॉट गोइंग टू रजिस्टर अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932 तर आपल्याला काही जे फायदे आहेत ते आपण त्याचे घेऊ शकणार नाही जर आपण आपली पार्टनरशिप फर्म रजिस्टर केली नाही तर. ओके, आणि पार्टनरशिप फर्म रजिस्टर करणे यासाठी फार काही मोठी लीगल प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागते किंवा फार तुमचा वेळ जातो अशातला काही भाग नाही आहे. पण तरीसुद्धा इन फ्युचर जाऊन आपल्याला काही प्रॉब्लेम्स जे फेस करायला लागणार आहेत ते आपल्याला फेस करायला लागणार नाहीत कधी जर तुमची पार्टनरशिप फर्म रजिस्टर्ड असेल तर. ओके, आता मागच्या टॉपिकमध्ये किंवा मागच्या सेशनला आपण बघितलं होतं की व्हॉट इज पार्टनरशिप डीड. ओके, त्याच्या आधी आपण काय बघितलं होतं तर व्हॉट इज पार्टनरशिप, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पार्टनर्सचे टाईप्स कोणते आहेत आणि पार्टनरशिपचे टाईप्स कोणते आहेत. ओके, आता पार्टनरशिप म्हणजे काय असतं की ज्या वेळेला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचं एक इंटरेस्ट जो असतो ऑफ डुईंग बिझनेस तो कॉमन असतो, तो सेम असतो. सो अशा केसमध्ये हे सगळे जे लोक आहेत ते एकत्र येतात आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात ॲज अ पार्टनरशिप फर्म. ओके, बट तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की ज्या वेळेला ही लोकं एकत्र येतात, ही जी सगळी लोकं जे आहेत ते एकत्र येतात, त्यांचं थिंकिंग आत्ता सेम आहे, त्यांचा एक इंटरेस्ट जो आहे बिझनेस करण्याचा तो आत्ता सेम आहे, पण तो इन फ्युचर सेम राहील का याची आपण खात्री देऊ शकत नाही. वी आर नॉट शुअर अबाउट दॅट. ओके, आणि आपण बघितलं होतं की टाईप्स ऑफ पार्टनरमध्ये एखादा कंट्री पार्टनर आहे की जो ॲक्टिव्ह आहे, एखादा कंट्री पार्टनर आहे की जो स्लिपिंग आहे, एखादा नॉमिनल आहे, एखादा पार्टनर सिक्रेट आहे. सो असे टाईप्सचे पार्टनर्स आपल्या फर्ममध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये काही वेळेस डिस्प्युट्स किंवा कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात. ओके, बऱ्याचशा वेळेला आपण किंवा आपल्या पार्टनरसोबत बऱ्याचशा गोष्टींवरती डिसॲग्रीमेंट्स होतात, त्याचं म्हणणं आपल्याला पटत नाही, आपलं म्हणणं त्याला पटत नाही. ओके, मग ह्या केसेसमध्ये इन फ्युचर जाऊन आफ्टर 1 इयर किंवा आफ्टर 3-5 इयर्स आपल्यामध्ये डिस्प्युट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि असे जर डिस्प्यूट झाले आणि अशा केसमध्ये आपली फर्म जी आहे ती जर रजिस्टर्ड नसेल तर आपण तिथे काहीच करू शकत नाही. ओके, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे जे तोटे आपल्याला होणार आहेत भविष्यात ते होऊ नयेत यासाठी आपली फर्म जी आहे ती रजिस्टर असणं फार महत्त्वाचं आहे. आता पार्टनरशिप डीडमध्ये आपण काय बघितलं होतं तर तुम्हाला एक म्युच्युअल ॲग्रीमेंट करावी लागते आणि तुम्हाला त्या ॲग्रीमेंटमध्ये काही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला फिक्स कराव्या लागतात.
ओके आणि ती जी ॲग्रीमेंट असते इट मीन्स पार्टनरशिप डीड, म्हणजे ज्यावेळेला आपण आपला बिझनेस स्टार्ट करणार असतो त्यावेळेला आपल्या बिझनेसमध्ये ओके पार्टनर्स किती असतील, आपल्या बिझनेसचं किंवा आपल्या पार्टनरशिप फर्मचं नाव काय असेल, आपल्या पार्टनरशिप फर्मचं लोकेशन काय असेल, ओके ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण ज्यावेळेला आपण आपला बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेला आपण ह्या गोष्टी सगळ्या ठरवतो. ओके आणि म्हणूनच इन फ्युचर सपोज आत्ता आपण ज्या गोष्टी ठरवल्यात त्या सगळ्या गोष्टींवरती सगळे पार्टनर्स जे आहेत हे सगळे ॲग्री असतील, बट इन फ्युचर आफ्टर 1 or 2 years त्यातला एखादा पार्टनर जो आहे तो त्या गोष्टींच्या अगेन्स्ट जाऊ शकतो. आणि जर असं झालंच तर आपल्याला काही गोष्टी फेस करायला लागू शकतात. म्हणून त्यासाठी आपली फर्म जी आहे ती रजिस्टर्ड असणं फार महत्त्वाचं आहे. ओके नाव रजिस्ट्रेशन मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपल्याकडे पार्टनरशिप फर्म जी आहे ती रजिस्टर्ड करण्यासाठी आपल्याकडे एक ॲक्ट आहे. तो ॲक्ट कोणता आहे तर पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके सो व्हाईल रजिस्टरिंग युअर फर्म फर्स्ट यू हॅव टू रजिस्टर युअर फर्म विथ ऑर अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932. गॉट इट. नेक्स्ट व्हाईल रजिस्टरिंग युअर फर्म यू हॅव टू फॉलो ओनली दीज 3 steps. ओके फर्स्ट सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, सेकंड डिपॉझिट ऑफ रिक्वायर्ड फीस, अँड थर्ड इट इज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. नाव इन पार्टनरशिप डीड आपण काही फॅक्टर्स बघितले होते, आपण काही कंटेंट्स बघितले होते की जे फॅक्टर्स किंवा जे कंटेंट्स त्या पार्टनरशिप डीडमध्ये आपण ऑलरेडी इन्क्लूड केले होते. ओके आणि आपण आपली फर्म जेव्हा रजिस्टर केली त्यावेळेला किंवा आपण आपले सगळे पार्टनर जे आहेत ते आपण ज्यावेळेला एकत्र आलो त्यावेळेला आपण काही गोष्टी ठरवल्या होत्या. ओके आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी सबमिशन ऑफ ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला त्या गोष्टी देणं किंवा मेन्शन करणं गरजेचं असतं. आता पार्टनरशिप डीडमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी ठरवल्या होत्या मी परवा तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं लास्ट सेशनमध्ये की त्याच्यामध्ये तुमच्या फर्मचं नाव काय असेल, नेम ऑफ दी फर्म. ओके तुमच्या फर्मचं नाव जे आहे ते तुम्हाला ह्या ज्यावेळेला तुम्ही तुमच्या पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेला तुम्ही सबमिशन जेव्हा कराल ॲप्लिकेशन फॉर्मचं त्यावेळेला तुम्हाला फर्स्ट थिंग तुमच्या फर्मचं नाव, नेम ऑफ दी फर्म हे तुम्हाला फायनल करावं लागेल, ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके देन तुम्हाला काय मेन्शन करावं लागेल तर नेचर ऑफ वर्क, तुमची फर्म जी आहे तुमचा बिझनेस जो आहे त्याचं नेचर ऑफ वर्क काय असेल, त्याचं काम काय असेल, त्याची काम करण्याची पद्धत काय असेल, मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून सेल करणार आहात की तुम्ही परचेस करून सेल करणार आहात हे तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करावं लागेल. ओके नेक्स्ट थिंग तुमच्या बिझनेसचं लोकेशन काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. ओके बिकॉज लोकेशन आता आपल्याकडे काही आहे ना गव्हर्नमेंट, आपल्या गव्हर्नमेंटने आपल्या स्मॉल स्केल बिझनेससाठी काही स्कीम्स आणल्यात मार्केटमध्ये. ओके तर तुम्हाला त्या स्कीम्स ज्या आहेत ते तुम्हाला मिळू शकतात आणि त्यासाठी तुमचं लोकेशन जे आहे बिझनेसचं ते फार महत्त्वाचं असतं बिकॉज त्या स्कीम्स ज्या आहेत त्या लोकेशन वाईज चेंज होत असतात. ओके सो अशा काही स्कीम्स ज्या आहेत त्या स्कीमचा बेनिफिट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं एक्झॅक्ट लोकेशन, बिकॉज हे नंतर क्रॉस चेकिंग केले जातं, तुम्ही सांगता एक आणि तुम्ही बिझनेस दुसऱ्याच ठिकाणी करत असता असं जर सापडलंच तर मग तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात. सो यासाठी तुमच्या बिझनेसचं लोकेशन जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर मेन्शन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण काय बघितलं होतं की आपण आपल्या बिझनेससाठी किती फंड्स रेज करणार आहोत, आपल्या बिझनेसचं कॅपिटल किती असेल. ओके ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतील बिकॉज पार्टनरशिप फर्ममध्ये किंवा पार्टनरशिप फर्म रन करत असताना तुम्हाला तुमच्या बिझनेसचं कॅपिटल किती असायला पाहिजे यासाठी एक लिमिट आहे, त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही बिझनेस करू शकत नाहीत अंडर पार्टनरशिप. ओके जर तुम्हाला त्याच्या बाहेर जाऊन त्याच्या बियॉन्ड जाऊन जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला तुमची फर्म जी आहे ती तुम्हाला कन्वर्ट करावी लागेल जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये वगैरे, बट पार्टनरशिप फर्मला काही लिमिटेशन्स आहेत कॅपिटलसाठी आणि तुम्हाला ते लिमिटेशन्स लक्षात ठेवूनच तुम्हाला ते बिझनेस करावं लागेल. ओके नंतर आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर्स किती असणार आहेत त्या पार्टनर्सचे डिटेल्स तुम्हाला द्यावी लागतील.
इट मीन्स पार्टनरशी नावं तुम्हाला द्यावी लागतील, तुम्हाला त्याचा ॲड्रेस द्यावा लागेल. ओके, देन आपल्या फर्ममध्ये जे पार्टनर्स आहेत त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे. ओके, देन त्यांचं कॅपिटलवरती इंटरेस्ट किती असेल, त्यांचं ड्रॉइंग किती असायला पाहिजे. ओके, ड्रॉइंगवरचा इंटरेस्ट किती असेल, आपला प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युशन रेशो किती असायला पाहिजे. देन तुमचं फर्ममध्ये जर कोणी नव्याने पार्टनर ॲडमिट होणार असेल किंवा तुमच्या फर्ममधला एक्झिस्टिंग पार्टनर रिटायर होणार असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टींच्या टर्म्स अँड कंडिशन्स, इट मीन्स रिगार्डिंग ॲडमिशन अँड रिटायरमेंट, ह्या तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतील. ओके, सो देन तुमच्या पार्टनरची सॅलरी ही किती असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पार्टनरला पर मंथ किंवा पर ॲनम जी काय सॅलरी देणार आहात ती किती असेल, त्याचं लिमिट किती असेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. ओके, अनदर थिंग आपण बघितलं होतं की डिस्प्युट्स किंवा कॉन्फ्लिक्ट्स जर झालेच तर ते तुम्ही कसे सॉल्व करणार, मेथड्स ऑफ सॉल्विंग डिस्प्युट्स, हे आपण लास्ट पॉईंट यामध्ये बघितलं होतं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केल्या होत्या, त्या सगळ्या पार्टनरशिप डीडमधल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या कंटेंट्स, सगळे फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी सबमिशन ऑफ ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते मेन्शन करावे लागतील. बिकॉज ज्या वेळेला तुम्ही तुमची फर्म रजिस्टर्ड कराल त्यावेळेला तुमच्याकडे ह्या गोष्टी सगळ्या फायनल असायला पाहिजेत, कारण ते तुम्हाला इन फ्युचर उपयोगी पडणार. बिकॉज सपोज असं जर झालंच की मी आता एका पार्टनरचं एक ठराविक त्याची सॅलरी ठरवली, ओके, किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल ठरवलं आहे, आणि इन फ्युचर जाऊन जर आपल्या बिझनेसचा प्रॉफिट वाढला, ओके, किंवा अजून काही गोष्टी, आपल्या बिझनेसचं अर्निंग वाढलं, आपल्या बिझनेसचा सेल वाढला, टर्नओवर वाढला, तर असं होऊ शकतं की त्या पार्टनरला आपल्याकडून जास्त इंटरेस्ट किंवा जास्त पर्सेंट तो एक्सपेक्ट करू शकतो किंवा प्रॉफिट जास्त एक्सपेक्ट करू शकतो, आणि त्याच्यावरून मग कॉन्फ्लिक्ट्स किंवा डिस्प्युट्स होऊ शकतात. मग त्या ठिकाणी आपण ही गोष्ट प्रूव्ह करू शकतो की ज्यावेळेला आपली पार्टनरशिप फर्म आपण एस्टॅब्लिश केली होती, रजिस्टर केली होती, तेव्हा आपलं हे ठरलं होतं की आपला प्रॉफिट एवढा असेल, आपला इंटरेस्ट ऑन कॅपिटल एवढा असेल, आणि तेवढंच आपण या ठिकाणी ऑफर करतो आहे. ओके, सो तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत या याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन कराव्या लागतील ॲट द टाईम ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. तुम्हाला फर्स्ट तुमची फर्म तुम्ही जेव्हा रजिस्टर कराल तेव्हा तुम्हाला इथून सुरुवात करावी लागेल. तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, तर एक ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करावं लागेल. ओके, की त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत पार्टनरशिप डीडमधल्या त्या सगळ्या तुम्ही त्यामध्ये इन डिटेल मेन्शन केलेल्या असतील. ओके, नेक्स्ट डिपॉझिट ऑफ रिक्वायर्ड फीज. आता याच्यामध्ये ऑफकोर्स आहे की आपण आपली फर्म जी आहे ती रजिस्टर्ड करतो आहे अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932. मग त्या ठिकाणी जी काही फीज असेल, जी काही अमाऊंट असेल ती तुम्हाला पे करावी लागेल. ओके, त्याचे अमाऊंट कितीही असेल मग डिपेंड्स, ओके, ज्याप्रमाणे तुमची पार्टनरशिप आहे, ज्याप्रमाणे तुमच्या पार्टनरशिप फर्मचा टर्नओवर असणार आहे त्याप्रमाणे तुमची फीज जी आहे तुमच्याकडून चार्ज केली जाईल आणि ती तुम्हाला पे करावी लागेल. ओके, ही सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप, इट इज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं, तुम्ही तुमची फीज सबमिट पे केलीत की तुम्हाला थर्ड थिंग काय करावी लागेल, तर तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन हे तुम्हाला ऑब्टेन करावं लागेल. ओके, नाव द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन हे तुम्हाला कोण देणार आहे, द रजिस्ट्रार. ओके, जो माणूस तुमच्या फर्म्स रजिस्ट्रेशन करणार आहे तो माणूस तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, इट मीन्स सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे काय असतं, तर तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो तुम्ही स्टार्ट करू शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. ओके, अँड वन्स यू ऑप्टेन युअर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन फ्रॉम सेकंड डे यू कॅन स्टार्ट युअर पार्टनरशिप फर्म. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. ओके, बिकॉज अगेन लेट मी टेल यू की इन केस धरून चला आपली एक पार्टनरशिप फर्म आहे. ओके, आणि आपण तिघे जणं त्या पार्टनरशिप फर्मचे
पार्टनर्स आहोत. सपोज मला असं काही फील झालं की हे दोन पार्टनर जे आहेत ते मला फसवत आहेत, तर मी ॲज अ पार्टनर, मी ॲज अन इंडिव्हिज्युअल, एक सेपरेट मी एक व्यक्ती म्हणून मी त्या दोघांच्या अगेन्स्ट किंवा त्या फर्मच्या अगेन्स्ट मी फाईल केस फाईल करू शकतो. आय कॅन स्यू देम, ओके, आय कॅन फाईल अ सूट अगेन्स्ट द फर्म अँड अगेन्स्ट दॅट रिमेनिंग पार्टनर्स. हे फर्स्ट, ओके. अनादर थिंग, ज्या वेळेला माझी फर्म रजिस्टर्ड असेल त्यावेळेला सपोज माझ्या फर्मला एखादी सेकंड पार्टी किंवा एखादी थर्ड पार्टी एखादं रॉ मटेरियल सप्लाय करते, ओके, आणि असं धरून चला की त्या पार्टीने आपल्याला फसवलं आहे. सो इन दिस केस वी कॅन अगेन रजिस्टर और वी कॅन अगेन फाईल अ सूट अगेन्स्ट दॅट थर्ड पार्टी और अगेन्स्ट दॅट सप्लायर बिकॉज वी आर लिगली रजिस्टर्ड हियर. आपली फर्म जी आहे ती या ठिकाणी लिगली रजिस्टर्ड आहे. आपली जर फर्म रजिस्टर्डच नसेल तर आपण त्या पार्टीच्या अगेन्स्ट कोणत्याही प्रकारची केस फाईल करू शकत नाही बिकॉज आपल्याकडे लिगल एक्झिस्टन्सच नाही आहे, ओके. आपल्याकडे लिगल एक्झिस्टन्सच नाही आहे की आपली फर्म लिगली रजिस्टर्ड आहे. कोण तुम्हाला ओळखतं, कशावरून तुमची पार्टनरशिप फर्म आहे, तुमच्याकडे प्रूफ काय, ह्या गोष्टी ज्या आहेत, हे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो आपण कुठल्याही पार्टीच्या अगेन्स्ट आणि अशा केसमध्ये जर तुमची फर्म रजिस्टर्ड नसेल तरच तुम्हाला फसवण्याचे चान्सेस जास्त असतात. जर तुमची फर्म रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला शक्यतो कोण फसवायचं डेअरिंग करणार नाही. सो तुमची फर्म जी आहे ही रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. थर्ड केसमध्ये असं होऊ शकतं की आपण त्या पार्टीला फसवलं आहे, थर्ड पार्टी जी आहे सप्लायर जो आहे त्यांना आपण फसवलं आहे, किंवा असं होऊ शकेल आपण सप्लायर आहोत, आपली पार्टनरशिप फर्म आहे आणि आपण सप्लायर आहोत, आपण एका पार्टीला काही प्रोडक्ट्स किंवा काही गुड्स जे आहे ते सप्लाय करतो आहे त्यांच्या बिझनेससाठी आणि आपण त्यांना फसवलं. तर फर्स्ट थिंग, ज्या वेळेला आपली फर्म ही रजिस्टर्ड असेल त्याच वेळेला आपल्यासोबत कोणतरी बिझनेस करेल किंवा आपल्यासोबत कोणतरी बिझनेस रिलेशन्स ठेवेल, ज्या वेळेला आपली फर्म रजिस्टर्ड नसेल त्यावेळेला समोरची पार्टी जी आहे ती थोडासा विचार करेल की ह्या पार्टीसोबत आपण बिझनेस करायचं आहे की नाही करायचं आहे, ओके. नेक्स्ट केसमध्ये असं होऊ शकतं की आपण पार्टनर्स आहोत, आपल्या फर्ममध्ये आपण तीन पार्टनर्स आहोत आणि आपल्यातला एक पार्टनर जो आहे तो आपल्याला बाहेरून म्हणजे आपल्या फर्मला आणि आपल्याला फसवतो आहे, असं पण होऊ शकतं. सो या केसमध्ये सुद्धा आपण बिंग अ लिगली रजिस्टर्ड फर्म आपण त्या पार्टनरच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकतो, ओके. सो हे सगळे फायदे जे आहेत हे सगळे फायदे तुम्हाला तुमची फर्म जर रजिस्टर्ड असेल तरच तुम्हाला ते घेता येतात. जर तुमची फर्म रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही ते फायदे घेऊ शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं धरून चला की तुम्ही एक मोबाईल फोन परचेस केला आहे, ओके, आणि तुम्ही ज्या शॉपमधून परचेस केला आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला त्याने जे रिसिप्ट असते, तुम्ही जे पेमेंट केलं त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला रिसिप्ट मिळते, ओके, ती तुम्हाला दिलीच नाही, त्याचं बिल तुम्हाला दिलंच नाही, ओके. तुम्ही मोबाईल परचेस केला आहे 20,000 आणि तुम्हाला बिलच दिलेलं नाही आहे आणि तुम्ही घरी गेलात आणि 8 दिवसांनी मोबाईल बंद पडला आणि सपोज तुम्ही त्याच्याकडे परत घेऊन गेलात त्या शॉपकीपरकडे की हा माझा फोन बंद पडला आहे, तो म्हणेल तुम्ही माझ्याकडून घेतलाच नाही, प्रूफ काय, मग तुम्ही काय करणार, क्वेश्चन मार्क येईल ना तुमच्यासमोर. 20,000 फोन घेतला आहे, 8 दिवसांनी बंद पडला आणि आता तो रिटेलर किंवा शॉपकीपर जो कोण आहे मोबाईल शॉपीवाला तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडून हा फोन घेतलाच नाही, प्रूफ काय तुमच्याकडे, आपण त्याला काहीच प्रूफ दाखवू शकत नाही की आपण हा फोन त्याच्याकडून घेतला होता. बट जर तुमच्याकडे ते जर प्रूफ असलं असतं की तुम्ही त्या पर्टिक्युलर शॉपमधून तो मोबाईल परचेस केला आहे आणि तो जर 8 दिवसांनी बंद पडला आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि तुम्ही त्याला सांगितलं की आत्ता माझा फोन बंद पडला आहे, ओके, पहिली गोष्ट तो ती गोष्ट नाकारणारच नाही की तुम्ही हा फोन माझ्याकडून घेतला होतात. त्यातूनसुद्धा जर त्याने ही गोष्ट नाकारली की नाही हा तुम्ही फोन माझ्याकडून घेतलेला नाही आहे तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टमध्ये जाऊ शकता, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही केस फाईल करू शकता. का?
कारण तुमच्याकडे एक प्रॉपर प्रूफ आहे, एक लीगल ऑथेंटिकेशन आहे की तुम्ही त्या पर्टिक्युलर शॉपमधून तो मोबाईल परचेस केला होता. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सिमिलर आहेत आणि याचसाठी तुम्ही तुमची फर्म जी आहे ती रजिस्टर्ड करणं महत्त्वाचं आहे. बिकॉज आपल्या फर्मचं जे रजिस्टर असेल त्या रजिस्टरमध्ये आपल्या फर्मचं नाव आणि आपल्या फर्ममध्ये असलेले जे पार्टनर्स आहेत त्यांची नावं आणि त्यांचे ॲड्रेसेस हे सगळे त्यामध्ये मेन्शन केलेले असतात. आणि आपल्या फर्मचा जो रजिस्ट्रार असेल, रजिस्ट्रार, ओके, तुम्हाला एक रजिस्ट्रार अपॉइंट करावं लागेल तुमच्या फर्मसाठी, त्या रजिस्ट्रारकडे ते रजिस्टर मेंटेन केलेलं असेल. रजिस्ट्रार अँड रजिस्टर हे दोन डिफरंट वर्ड्स आहेत, STRAR आणि STER हे दोन डिफरंट वर्ड्स आहेत, रजिस्ट्रार अँड रजिस्टर. रजिस्टर जे असतं इट इज लाईक नोटबुक तुमची जी असते, तुमचं जे मस्टर असतं इट इज कॉल्ड ॲज रजिस्टर. आणि हे रजिस्टर जे असतं हे रजिस्ट्रार मेंटेन करतो. सो त्या रजिस्टरमध्ये तुमच्या फर्मचं नाव, तुमच्या फर्मचं नेचर ऑफ वर्क, तुमच्या फर्मचं लोकेशन, तुमच्या फर्मचे पार्टनर्स, देन तुमच्या फर्मच्या पार्टनरचे ॲड्रेसेस, त्यांनी केलेलं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, त्यांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअरिंग रेशो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण पार्टनरशिप डीडमध्ये बघितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पार्टनरशिप फर्मच्या रजिस्टरमध्ये मेंटेन कराव्या लागतात. ओके, आणि तरच तुम्हाला ते लीगल ऑथेंटिकेशन येतं, तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या प्रूफ म्हणून ठेवाव्या लागतात, त्यावर सगळ्यांच्या साईन वगैरे असतात. ओके, त्यावरती एक तुमच्या ॲक्टचं एक सील असेल, प्रॉपर एक साईन असेल. ओके, जी कोण गव्हर्निंग बॉडी असेल त्याने तुम्हाला एक साईन दिली असेल की नाव यू आर ऑर यू कॅन वर्क ॲज अ पार्टनरशिप. इट मीन्स त्याने तुम्हाला हे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन किंवा सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस त्याने तुम्हाला ऑफर केलेलं असेल, लायसन्स तुम्हाला दिलेलं असेल टू वर्क ॲज अ पार्टनरशिप. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या रजिस्ट्रेशनमध्ये येतात. आणि तुम्हाला ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, तुमचे फॉर्म तुम्ही रजिस्टर केलेत, तर तुम्हाला ते नक्कीच फायद्याचं ठरेल. ओके, सो आज या ठिकाणी आपण पार्टनरशिप हा टॉपिक जो आहे हा संपवलेला आहे. आय नो, आय एम शुअर की तुमच्यातल्या काही जणांना अजूनही टाईप्स ऑफ पार्टनरमध्ये डाऊट्स आहेत. तुमच्यातले काही स्टुडंट्स मला विचारत आहेत की सर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉमिनल पार्टनर अँड पार्टनर बाय होल्डिंग आउट. सर, व्हॉट इज द ॲक्च्युअल एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन पार्टनर बाय एस्तोपेल अँड पार्टनर बाय होल्डिंग आउट. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण आपलं सेशन जेवायला असेल, ओके, किंवा आपण काय करूया, आपण एक गुगल मीट अरेंज करूया आणि त्या गुगल मीटमध्ये तुम्हाला मी ह्या गोष्टी सगळ्या आहेत ह्या सगळ्या अगदी ऑनलाईन तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ओके, तुम्ही समोर माझ्या असाल आणि त्या तुम्ही मी एक्सप्लेन करेन, तुम्ही त्या ऐका आणि ते तुम्हाला समजायला सोप्या पडतील. ओके, सो हिअर विल स्टॉप अँड हिअर इज द एंड ऑफ दिस सब टॉपिक पार्टनरशिप. ओके, लास्ट थिंग आय वॉन्ट टू टेल यू इज की जस्ट रिसेंटली आपल्या CBSEने आपल्या बिझनेस स्टडीजचा पोर्शन जो आहे तो थोडा रिवाईज केला आहे. ओके, आपले चॅप्टर्स जे आहेत हे सगळे चॅप्टर्स तसेच आहेत, फक्त फरक एवढाच पडला आहे की प्रत्येक चॅप्टरमधले काही कंटेंट जे आहेत, काही सब टॉपिक जे आहेत ते त्यांनी यावेळेला स्किप केलेत. ओके, आय होप ते नेक्स्ट इयर ते परत कंटिन्यू करतील, बिकॉज ते कंटेंट तेवढेच इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये. सो या ठिकाणी जरी त्यांनी ते स्किप केले असतील तरी आपण त्यातले काही कंटेंट जे आहेत की जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघणार आहोत आणि ते आपल्याला बघायचेच आहेत. सो आपला जो टाईम आहे तो आपण त्या ठिकाणी युटिलाइज करू आणि ते स्किप करण्यापेक्षा शिकलेले नक्कीच चांगले, बिकॉज ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील इन फ्युचर. ओके, सो हिअर इज द एंड ऑफ टुडेज सेशन अँड इन द नेक्स्ट सेशन वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट इज कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, सो हॅव अ ग्रेट डे अहेड, थँक्यू सो मच.